शुभं करोति। आपल्यातला दुरावा कमी होईल, तुम्हाला पुन्हा आई म्हणशील ही आशाच मी सोडून दिली होती आता। पण किमयाची भेट झाली आणि जणू काही आपल्या दोघांना एकत्र आणण्यासाठीच ती आपल्या आयुष्यात आली असं वाटत। आता ती तुझ्या आयुष्यात कायमची यायला हवी। ऐकतोस ना? मागणी घाल तिला। माझा मुलगा मला मिळाला, आता लवकर सून पण हवी मला। नाही, मी केवळ मागणी नाही घालणार। माझ्यासाठी चहा करण्याचे कष्ट घेतलेस तू प्राची, थँक्स। ऐक, रात्रभर आम्ही खूप गप्पा मारल्या, मी, निषाद आणि ममा। निषादला त्याची ममा मिळाली आणि ममांना त्यांचा निषाद, याच्यासाठीच मी खोटं बोलले होते आणि तेच झालं। नेहा, आता तू निषादला काहीही सांगितलंस ना तरी मला फरक नाही पडला। माझ्या आणि निषादच्या मैत्रीमध्ये तू फूट पाडू शकशील कदाचित, पण निषाद आणि त्याच्या ममात नाही। प्राची, हा चहा तूच पी, मुद्दाम नसेल पण चुकून चहात साखरेऐवजी मीठ घातलंयस तू। मिठानी जेवणाला चव येते पण दुधात साखरच हवी, आणि मनात नसेल तर दुसऱ्यासाठी आपण काहीतरी करतोय असं दाखवून निदान मिठाचा खडा तरी टाकून। हॅलो। नाही, घरातली कामं करते। नाही, नका करू। नंतर का सारखा सारखा फोन करून तुम्ही त्रास देताय मला? मला आवडत नाही ते। जे काय बोलायचं ना ते उद्या बोला। आज मी खूप खुश आहे, मला काम मिळालंय। काम? कसलं काम? कसलं काम ते महत्वाचं नाहीये, पण काम मिळालंय हे महत्वाचं आहे। वैशाली, आता मी खूप मेहनत करणार आहे, कष्ट घेणार, पैसे कमवणार, तुझ्यासाठी, मुलांसाठी, आपल्या किमयासाठी। वैशाली, माझी पोस्ट मोठी नाहीये आणि तसंही एकदम खूप मोठं होऊन काय करायचंय? आत्ता कुठे सुरुवात आहे आणि सुरुवात नेहमी पहिल्या पायरीनी करावी असं म्हणतात। मी कष्ट घेऊन, मेहनत करून एक एक पायरी वर चढत जाईल, स्वतःच्या हिमतीवर, दुसऱ्या कोणाच्या मेहरबानीवर नाही। काय ग, तुला आनंद नाही झाला? लक्ष कुठे तुझं? अरे, तुझ्या बोलण्याकडेच लक्ष आहे ना। आणि आनंद कसा नाही होणार याची तर वाट बघत होते मी कधीपासून। विनीत दुसऱ्या मुलीशी लग्न करायला तयार नाही म्हटल्यावर विनीतच्या आईने अंगावर रॉकेल टाकून जीव द्यायचा प्रयत्न केला। फोन आला होता त्याचा, यापुढे नाही भेटणार आम्ही। अरे, पण हे चूक आहे। विनीतच्या आईचा नक्कीच काहीतरी। जाऊ दे ना की भैया, तू माझ्यासाठी एवढं केलंस पण। नाही श्रेय, मी नाही होऊ देणार असं। किमया, हे आहे ते तसंच राहू दे। तू निषादला आणि त्याच्या आईला एकत्र आणलंस। एका आईला आणि तिच्या मुलाला एकत्र आणण्याचं पुण्य आहे तुझ्या गाठीशी। माझ्यामुळे त्याच्यावर पाणी नको फिरायला। शुभं करोति।